नमस्कार, CBS न्यूज मराठी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी कविता आपल्या बरोबर। कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर लॉकडाऊन काळात नागरिकांचे झालेले नुकसान पाहता सांगोला नगरपालिकेने नागरिकांची घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कर, व्यापाऱ्याचे गाळेभाडे माफ करावे अशी मागणी सांगोला शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहित मुल्ला यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे केली आहे। कोरोना विषाणूच्या साथ रोगाने जगभरात हाहाकार माजविला आहे। अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर केला। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला आहे। यापुढेही लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच लॉकडाऊन काळात नागरिकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे आहे। व्यापारी वर्गही यामध्ये भरडला जात आहे। लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वच घटकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब तसेच काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे सांगोला शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष तोहित मुल्ला यांनी सांगितले आहे। या कारणामुळे सुशील कुमारजी शिंदे साहेब व आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याकरिता सांगोला नगरपालिकेला घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कर, व्यापाऱ्यांच्या गाळे भाडे माफ करण्यात यावेत याकरिता निवेदन देत आहोत व या गोष्टीचा नगरपालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे।